तानाजी सिनेमाच्या दृश्याची छेडछाड करण्यात आलेली आहे. शिवरायांचा मोदींचा चेहरा तर तानाजींवर अमित शहांचं मॉफिंग केलेलं आहे. दिल्ली निवडणुकापूर्वी व्हिडिओ व्हायरल झालेला असल्यामुळं महाराष्ट्रातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला तानाजी चित्रपटातील दृश्यांचा वापर केला आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आलेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लोगों ने सांगली बंद किया था, कुछ लोगों ने और कुछ बातें की थी बड़ी बड़ी. छत्रपति शिवाजी महाराज इस देश के विश्व के युग पुरुष है, हमारा दैवत है. हमने हमारा जान जाए पर छत्रपति जी का अपमान हमसे कभी नहीं होगा, ना किया है किसी ने. अगर कोई करता है और बिना वजह हमसे सवाल पूछते हैं तो आज जो हुआ उस बारे में वो चुप क्यों है, इतना मैंने कहा. महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हटलं जात आहे. दुसरीकडे हे दुसऱ्यांदा असं घडतंय की शिवाजी महाराजांचा चेहऱ्यावर मोदींचा चेहरा पुन्हा एकदा. नाही, तुम्ही त्या नेत्यांना विचारला पाहिजे. तुम्ही या संदर्भात जे प्रमुख लोक महाराष्ट्रात आहेत ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे, तुम्ही एकदा हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. ज्याने गेल्या 4 दिवसामध्ये तवातवानं काही वक्तव्य केली होती शिवसेनेच्या विरोधात काही संदर्भात, हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. हे प्रश्न मला विचारू नका. राजकारणामध्ये अशा प्रकारे महापुरुषांचा वापर नाही. ठीक आहे, ह्याच्यावरती मला बोलायचंच नाही. मला जे म्हणायचं आहे ते मी संबंधित व्यक्तींना पाठवलं, त्यांनी जे कोणी असतील त्यांनी बोलावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.